नाशिक जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. मुसळधार पावसामुळे खरीपातला कांदा शेतातच कुजून गेलाय, तर दुसरीकडे चाळीतला कांदाही सडू लागल्यानं कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे पुन्हा 13 पैकी 13 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा वर्धा नदी पात्रात सुरू आहे. सध्या धरणात 99% जलसाठा आहे. नदीकाठच्या लोकांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मात्र हे धरण भरल्यानं विहंगम दृश्य आपल्याला ड्रोन कॅमेऱ्यातून खास Zee24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिसतंय. दिलाय अभिषेक बेहरे. नागपूर शहरात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. अनेक चौकांमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. नागपूर वर्ध्यासह पश्चिम विदर्भात 2 दिवसांचा येलो अलर्ट देण्यात आलाय. कागल सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कामाला अखेर मुहूर्त मिळालाय. 25 सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन करून 6 पदरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. या महामार्गाच्या कामाबरोबरच आजरा आंबोली शंकेश्वर कळे कोल्हापूर यासह अन्य रस्त्यांची कामेही सुरू होणार आहेत. पुण्यातील कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाला परवानगी देण्यात आली आहे. तब्बल 3 वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी मंजुरी मिळाली. पिंपरी चिंचवड स्वारगेट दरम्यान 16 किलोमीटर मार्गावर मेट्रोचं काम सुरू आहे. त्याचे आता कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेर पिंपरी चिंचवडमधील पूर्ण झालेल्या मार्गावर मेट्रो सुरू करा अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी केली आहे. महापौरांनी मनपा अधिकाऱ्यांसह मेट्रोची सफर देखील यावेळी केली. नाशिकच्या देवळा तालुक्यातून जाणाऱ्या नामपूर कळवण राज्यमार्ग क्रमांक 27 दुर्दशा झाली आहे. खामखेडा चौफुलीवर फरशी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत असल्यानं रस्त्यावरील प्रवास हा धोकादायक बनलाय. या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकातून होते. अमरावतीत भर पावसात खड्डे बुजवण्याचा अजब कारभार बघायला मिळाला. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 जीवघेणे खड्डे पडलेत. यावेळी मोझरी ते तिवसा या दरम्यान भर पावसात IRB न खड्डे बुजवलेत. मात्र बुजवलेले खड्डे तासाभरातच उघडे पडले, त्यामुळे IRB च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. नाशिक औरंगाबाद महामार्गावरच्या चांदोरी शहरात जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण केलंय, पण ठेकेदारानं रस्त्याची लेवल केलीच नाही, त्यामुळे वाहनं रस्त्यावरच ठेवून गाव गाठावं लागतंय. असा रस्ता काय कामाचा असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. पिंपरी चिंचवडमधून संत तुकाराम नगरजवळच्या ST बस स्थानकाकडे जाणाऱ्या अंडरपासमध्ये असंख्य खड्डे पडलेत, त्यामुळे इथले स्थानिक प्रचंड हैराण झाले. हे खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. गेल्या 11 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम कासव गतीनं सुरू आहे. मात्र असं असलं तरी चौपदरीकरणाच्या शर्यतीत सिंधुदुर्गनं बाजी मारली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरीकरणाचं काम 99% पूर्ण झालंय. सिंधुदुर्गातील 82.29 किलोमीटरपैकी 81.81 किलोमीटर चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालंय. सोलापूर अक्कलकोट या नवीन झालेल्या महामार्गावर टोल वसुली सुरू झाली आहे. मात्र या टोल नाक्याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केलं. 30% काम शिल्लक असूनही केवळ वसुलीसाठी आणि जनतेला लुबाडण्यासाठी हा टोल नाका उभा केल्याचं प्रहारच्या कार्यकर्त्यांचं मत आहे. यावेळी टोल नाका तोडफोड करून बंद करण्याचा इशारा देखील दिलाय. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याचा दावा एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी केलाय. कोरोना आता सर्दी खोकल्यासारखा होणार आहे असं ते म्हणाले. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचं लसीकरण होणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारतात गेल्या
24 तासात 32,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 31,990 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 282 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. यामध्ये एकट्या केरळमध्ये 142 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात काही जिल्ह्यात अजूनही लसीकरण कमी झालंय, तिथे लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यात काही लाख लसींचे डोस शिल्लक आहेत, त्यामुळे आता कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यात वेग वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. लस निर्यात सुरू केल्याबाबत आरोग्य संघटनेनं भारताचे आभार मानले आहेत. कोवॅक्स कार्यक्रमाअंतर्गत भारतानं गरीब राष्ट्रांसाठी लस पुरवठा सुरू केलाय. 2021 चौथ्या तिमाहीत जास्तीत जास्त लसींचा पुरवठा करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे